उल्हासनगर मधल्या काही डान्स बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या नावावर मुलींच्या अश्लील नृत्या बरोबरच देह विक्रीचा व्यवसायही केला जात आहे. या सेक्स रॅकेट मध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. परंतु पोलीस या बारवर छापा मारतात त्यावेळी या अल्पवयीन मुली त्यावेळी पोलिसांनाही चक्रावून टाकणाऱ्या काही बाबी समोर आल्या. या डान्स बार मध्ये काही गुप्त दरवाजे बनवले असून त्यामध्ये काही बारबाला लपवल्या जात होत्या. बार मधल्या बाथरूम आणि मेकअप रूम मधूनही या चोरवाट्या गुप्त रूम पर्यंत जात होत्या. त्यामुळेच आता डान्स बार मधल्या या गुप्त रूम तोडण्याची कारवाई पोलिसांनी पालिकेच्या सहाय्याने सुरू केली आहे. महानगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता स्ट्रक्चरल मध्ये बदल करणे यासाठी त्यांना नोटिसेस पूर्वी देण्यात आलेल्या होत्या आणि त्या नोटिसेसच्या अनुषंगाने ते आपण काढून टाकण्याची तोडून टाकण्याची कारवाई केलेली आहे. महानगरपालिकेतर्फे MRTPच्या नोटिसेस देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई पुढे आपण हाती घेतो. जे प्लॅन सबमिट केले होते महानगरपालिकेला बिल्डिंग प्लॅन, त्याच्यामध्ये त्यांनी फेरफार केलेले असल्यामुळे पोलिसांचं एक पथक आणि त्यांच्या एक पथकाने अशा प्रकारे त्यांनी जे काही कन्स्ट्रक्शन्स आतमध्ये केलं होतं प्लॅनच्या शिवाय तर ते तोडून टाकण्यात आलेलं आहे. उल्हासनगर मधल्या सी हवा, बे वॉच, वृंदावन आणि चांदनी या बार मध्ये ही कारवाई केली जात आहे. चंद्रशेखर भुयार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उल्हासनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.